अधिकाऱ्यांना जागेवर आणण्यासाठी आम्ही स्वराज्यच्या वतीनं मराठा समाजातल्या अनेक संघटनांच्या वतीनं वारंवार या ठिकाणी आंदोलन केले, परंतु या माजलेल्या बोक्यांना जाग आली नाही। लोकसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुकांनंतर आज 10 तारीख आहे, पूर्णपणे आचारसंहिता आजच्या दिवसाला उठलेली आहे। त्याचबरोबर पंतप्रधान असतील, अनेक मंत्री असतील, यांचा शपथविधी देखील झालेला आहे। या तिघाडी सरकारला, या राज्यकर्त्यांना आमची चेतावणी आहे, मराठा विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही। तुमची जागा आम्ही तुम्हाला निवडणुकांमध्ये दाखवून दिली होती। आज या विद्यार्थ्यांचा काय दोष आहे? हे विद्यार्थी बिचारे शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले, मराठ्याच्या पोटी जन्माला आले। या विद्यार्थ्यांच्या अनेक तारखा परीक्षांच्या डिक्लेअर केल्या, अनेक याद्या डिक्लेअर केल्या। त्याचबरोबर तारादूत सारखा प्रकल्प असेल, सारथी संस्थेला समता दूत असतो, महाज्योतीला दुसरा दूत असतो, परंतु सारथीचा तारादूत बंद केला जातो। ठीक आहे, तारादूत या प्रकल्पावरती टीका झाली असेल, काही झालं असेल, तुम्ही नाव बदला, त्याचं व्यवस्थितरित्या वेगळ्या पद्धतीने फॉर्मॅट मध्ये करा, परंतु तुम्ही काम करत नाहीये। माजलेल्या या आयएएस अधिकाऱ्यांच्या खुर्ची खाली करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी करतोय। पीएचडी, एमपीएससी, यूपीएससी, तारादूत, त्याचबरोबर इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये या शासनाने फक्त अन्याय केलेला आहे, यांच्या खुर्ची खाली करा, यासाठी आंदोलन आहे। हे फक्त आंदोलन नाही तर जनता दरबार आहे। वेगळ्या अनेक पद्धतीने तुम्ही पाहू शकता, विद्यार्थ्यांनी या संस्थेकडून त्यांचे प्रश्न सुटत नाहीत, म्हणून या जनता दरबारामध्ये सहभाग नोंदवून आपले प्रश्न मांडलेले आहेत। या सर्वांना जागे करण्यासाठी या सारखी संस्थेच्या दारामध्ये आम्ही झोपून आंदोलन करणार आहे। स्वायत्त संस्था या कारणाने या ठिकाणचे प्रशासन मंडळानं, या ठिकाणच्या संस्थेच्या संचालकांनी सर्वांनी या ठिकाणी यावं, बैठक घ्यावी, आणि आमचे प्रश्न वेळ गेले 3 वेळा बैठकांमध्ये मान्य झालेले इम्प्लिमेंट करत नाहीयेत, ते इम्प्लिमेंट करावं। महामंडळ असल्या कारणाने अध्यक्ष संचालक मंडळानं आमच्या समोर आमचे प्रश्न मान्य करावे। जे यापूर्वी 3 वेळा जी आर काढून मान्य केलेलं आहे, त्याचं इम्प्लिमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सारथीची जागा आम्ही सोडणार नाही। आणि प्रामुख्याने अकार्यक्षम असणारे काकडे म्हणून या ठिकाणचे जे अधिकारी आहेत, ते 4 वर्ष या एकाच ठिकाणी कसे राहतात? आणि जर ते अकार्यक्षम आहेत तर अजित दादा पवार असतील, एकनाथजी शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, आपल्याला माझे हात जोडून विनंती आहे, मराठा समाजावर अन्यायकारक या काकडे नावाच्या अधिकाऱ्याला या ठिकाणाहून काढलं पाहिजे। त्यांची 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत, जर तुम्ही त्यांना काढणार नसाल तर त्यांच्या हकलपट्टीसाठी देखील वेगळं आंदोलन आम्ही उभं करणार। आज हे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार। एकंदरीत पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये पुणे विद्यापीठाच्या सेट विभागानं 2 वेळा परीक्षा घेतली आणि ती 2 वेळा परीक्षा फसलेली आहे, तर आता पुन्हा परीक्षेचा घाट घालणार आहे, तर तुम्ही काय मागणी करणार? साहेब, तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया एकदा घडती, मग गेल्या 2 महिन्यापूर्वी एकदा प्रक्रिया घडती। अहो, काय आचारसंहिता लागली म्हणून काय कारण आहे का? विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं नाही का? मोलमजुरी करणाऱ्यांची ही बिचारी सगळी मुलं, आणि पेपर फुटीच्या नावावरती जर तुम्ही या विद्यार्थ्यांचं वर्ष घालवत असाल तर सेम म्हणून तुमचा निषेध करावा वाटतं। सारथीची मुलं पण आमची आहेत, बार्टीची मुलं पण आमची आहेत, महाज्योतीची मुलं पण आमची आहेत,
तात्काळ ज्यावेळेस पेपर फुटले पुढच्या 7 दिवसानं नोटिफिकेशन पेपर झाला पाहिजे होता. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार आहे. या सर्व प्रक्रियेमध्ये जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि करायचं काय तुम्हाला, जर मुलांना शिकवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेतून त्यांची परीक्षा घेऊ शकता. त्यांच्या तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घेऊ शकता. ते नक्की कशा पद्धतीचे प्रोजेक्ट करणार आहेत, काय आहेत, आणि तुमच्या लेवल तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्याही पुढची उपर वाईट गोष्ट सांगतो. 8,000 रुपयासाठी एमपीएससी युपीएससीचे पोर इथं मरमर मारतात. 8,000 रुपयाची तुम्ही देऊ शकत नाही स्कॉलरशिप. आणि 104 कोटी रुपये या संस्थेचे विनावापरात पडून राहतात. हे 104 कोटी विनावापरात पडून राहिले म्हणून देखील या काकड्याला तुम्ही निष्काळजी ठरवू शकता आणि याला या खुर्चीवर काढू शकता. जोपर्यंत आमच्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी झोपून आंदोलन करणार आहोत. मागच्या वेळेस पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाच्या जो कोण अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याची बदली व्हावी किंवा त्याच्या स्थितीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झाले या सगळ्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता, त्याचा काय विद्यापीठाने पुढे फॉलोअप घेतला? विद्यापीठासोबत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. विद्यापीठाने प्रसार्थीला कळवण्यात आलेलं आहे की अगदी कमी काळात तुम्ही आम्हाला परीक्षा घ्यायला लावताय, त्यामुळे आमच्याकडून प्रश्नपत्रिका सील केली गेली नव्हती. तेवढी चूक आमची होती, परंतु प्रश्न रिपीट नव्हते हे त्यांनी त्यांची आणि ते रिझल्ट द्यायला तयार आहेत. परंतु आमचा मूळ प्रश्न हा आहे की परीक्षा घेणं हेच अत्यंत चुकीचं आहे. जर तुम्ही मुलाखतीस पात्र अशी यादी तयार करता, ती यादी वेबसाईटवरती टाकता आणि त्याच्यानंतर तुम्ही परीक्षा घेता, ते अत्यंत विसंगत आहे. त्याच्यामुळे सारथी संस्थेने लवकरात लवकर यादी जी घोषित केलेली आहे त्या यादी घोषित केलेल्या मुलांची मुलाखत घ्यावी आणि त्यांना सरसकट फेलोशिप देऊन टाकावी.